या अंतिम फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून स्पर्धेचा झळाळता सोनेरी चषक कोण पटकावणार याची चर्चा जगभरात रंगली आहे. याचबरोबर स्पर्धेतल्या बक्षीस रकमेबाबतची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतली बक्षीस रक्कम ही क्रिकेट स्पर्धांहून कितीतरी पटीनं अधिक असते. क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉल विश्वचषकाच्या स्पर्धेची बक्षीस रक्कम तब्बल 80 पटींनी मोठी आहे. फिफा विश्वचषक चॅम्पियन संघाला यावेळी 18 कॅरेट सोन्याच्या चकाकत्या चषकासोबत 225 कोटींचं रोख बक्षीस दिलं जाणार आहे. तर उपविजेत्या संघाला 194 कोटी रुपये बक्षीस दिलं जाणार आहे. तिसरं स्थान पटकावणाऱ्या संघाला 160 कोटी रुपये दिले जाणार आहेत. याखेरीज विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच 32 संघावर रोख बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. तर संघांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे 40 कोटी रुपये विभागून दिले जाणार आहेत. आपण अंतिम सामन्याबाबत चर्चा करूयात. आपल्यासोबत आहेत आशिष पेंडसे, विवा फुटबॉल मासिकाचे संपादक. आशिष, आपलं स्वागत. आज खरं तर सगळ्यात मोठा दिवस आहे. गेला महिनाभर ज्यासाठी केला होता अट्टहास तो आज दिवस आहे. आणि फ्रान्स आणि क्रोएशिया हे दोन संघ आमने सामने येत आहेत. फ्रान्स याच्या आधी एकदा फुटबॉल विश्वचषकावर त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. क्रोएशिया पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहोचला आहे. दोन्ही संघांच्या रणनीती आत्ता या पूर्ण विश्वचषकातला त्यांचा खेळ पाहता या दोन्ही संघांच्या कामगिरीकडे तुम्ही कसं पाहता आणि या दोन संघांच्या आजच्या परफॉर्मन्सकडे किंवा या परफॉर्मन्समधलं वैविध्य आपल्याला कसं सांगता येईल? भूषण, माय हार्ट गोज विथ क्रोएशिया. कारण जगातल्या समस्त डार्क हॉर्स संघाचा प्रतिनिधी म्हणून आज तो वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोचलेला आहे. आपणच कायम बघतो की आता उरुग्वे असेल, कोलंबिया असेल, आपला जपान असेल किंवा आफ्रिकेतले कॅमेरून, सेनेगल, या सगळ्या देशांनी सामने गमावले पण मनं जिंकलेली आहेत. आणि याच सगळ्या मनं जिंकणाऱ्या डार्क हॉर्सचा प्रतिनिधी म्हणून आज क्रोएशिया वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत पोचला आहे. त्याच्यामुळे हे सगळे जे महिनाभरात प्रबळ दावेदार संघ ब्राझील, जर्मनी, काय स्पेन असेल, अर्जेंटिना असेल, हे सगळे नेस्तनाबूत झालेले आहेत. आणि त्या साऱ्यांना मागे टाकून आज क्रोएशिया फायनलला पोचलेला आहे. त्याच्यामुळे तो या सगळ्या डार्क हॉर्सचा प्रतिनिधी म्हणून त्याला प्रचंड पाठिंबा मिळतो आहे. दुसरीकडे फ्रान्सचीसुद्धा वाटचाल आपल्याला कमी लेखता येणार नाही. आपण पाहिलं की त्यांनी बेल्जियम, अर्जेंटिना, उरुग्वे अशा मातब्बर संघांवरती मात केलेली आहे. त्याच्यामुळे दे विल बी ऑल्सो डिझर्विंग विनर. याचाच आनंद मला आहे की आजच्या सामन्यात कोणीही जरी जिंकला तरी ते सार्थ विजेते आहेत. आणि यंदाचा वर्ल्ड कप पटकावण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार त्यांनी त्यांच्या खेळाच्या माध्यमातून मिळवलेला आहे. आपल्याला क्रोएशियाबद्दल एक सातत्याने आपण त्यांची ऐतिहासिक भौगोलिक पार्श्वभूमी हे सगळी बघतो आहोत. त्याच्यामुळे एकूणच फुटबॉलला आणि क्रोएशियासारख्या छोट्या देशाच्या माध्यमातून समस्त फुटबॉल जगताला, क्रीडा विश्वाला एक चांगला संदेश जातोय की छोटे देश काय करामत करू शकतात. विम्बल्डनमध्ये आपण काल परवा पाहिलं, अँडरसन ज्या पद्धतीने झंझावाताचं फायनलमध्ये पोचलेला आहे, त्यांनी फेडररला हरवलेला आहे. त्याच्यामुळे हा एक चांगला इन्स्पिरेशन मेसेज या छोट्या संघांच्या मोठ्या कामगिरीने जातो. दुसरीकडे फ्रान्स खरंच कौशल्यपूर्ण संघ आहे. त्यांच्याकडे एम्बापे सारखे नवीन स्टार यांनी या वर्ल्ड कपला भेट दिलेले आहेत. पण थोडासा काहीसा मी त्यांच्या खेळाबाबत जरा असमाधानी आहे. तेवढी त्यांनी मनं जिंकलेली नाही आहेत. आपण आकडेवारी पाहिली तर क्रोएशिया आणि फ्रान्सपेक्षा जास्ती गोल केलेत, गोलवरती जास्ती आक्रमणे केली आहेत. इव्हन बॉल पोझिशन क्रोएशियाने जास्ती ठेवलेला आहे. परिपूर्ण असा खेळ क्रोएशिया आणि फ्रान्सपेक्षा जास्ती केलेला आहे. त्यामुळे फ्रान्स जरी फेवरेट असले तरी मैदानावरचं चित्र वेगळंच दिसू शकतं. या लढतीमध्ये गोलशून्य बरोबरी किंवा एक एक अशी बरोबरीनंतर अतिरिक्त वेळ आणि पेनल्टीपर्यंतही थरार जाऊ शकतो. त्याच्यामुळे आजची फायनल ही गेल्या महिनाभरच्या तू जसं म्हणलास की याचसाठी केला होता अट्टहास, याला सार्थ ठरणार आहे. आशिष, पुन्हा एकदा आपण चर्चा करूयात. मात्र त्यापूर्वी आपण या फुटबॉलचा फीवर कोणाकोणावर आहे ते आपण पाहूयात. बिग बी अमिताभ बच्चन आणि फुटबॉल विश्वचषकाचा थरार अनुभवण्यासाठी सध्या ते रशियात पोहोचलेत. त्यांच्याबरोबर उद्योगपती मुकेश अंबानी सुद्धा स्टेडियममध्ये जाऊन उपांत्य फेरीच्या सामन्याचा त्यांनी आनंद लुटला आहे. सोशल मीडियावरती सध्या अमिताभ बच्चन आणि मुकेश अंबानी यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात आशिष पेंडसे यांच्याकडे. आशिष, आपण पाहतोय हा उत्साह, हा जो सगळा
फीवर आहे तो फुटबॉल चाहत्यांवरती दिसून येतोय. मात्र या दोन संघांचं जर आपण एकूण आत्तापर्यंतचा प्रवास या विश्वचषकातला पाहिला तर फ्रान्सने निर्धारित वेळात त्यांचे सामने संपवलेत तर क्रोएशियानं अतिरिक्त वेळात जाऊनसुद्धा सामने संपवलेत. या दोघांच्या या मानसिकतेचा आजच्या सामन्यामध्ये कसा कस लागू शकेल? अगदी नेमकं बोलला असतो आणि म्हणूनच आज सकाळी जे क्रोएशियन कॅम्पमधनं जे ट्वीट आलेले आहे त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार गेले दोन दिवस क्रोएशियाचा संघ हा सराव आणि कौशल्यापेक्षा मानसिक एकाग्रता याच्याकडे तो लक्ष देतो आहे. कारण खेळाडूंना बाद फेरीच्या तिन्ही सामन्यामध्ये प्रचंड मोठा ताण सोसायला लागलेला आहे, त्याचा त्यांना फटका अंतिम सामन्यात बसू शकतो. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्यांचं मनोधैर्य क्षणार्धात कोसळू शकतं. पहिल्या 10 मिनिटात जर ग्रिजमननी गोल केला तर 70% सामन्यांमध्ये फ्रान्स विजयी झालेला अशी आकडेवारी सांगते. त्याच्यामुळे एखादा गोल जरी झाला तरी क्रोएशिया पूर्णपणे ढासळू शकतात आणि नेमकी हीच त्यांची मानसिक खंबीरता ही जमेची बाजू आहे. त्याच्यामुळे गेले दोन दिवस त्यांनी त्याकडे प्रचंड मेहनत घेतलेली आहे. खेळाडूंना ज्याला परत रिफोकस म्हणता येईल त्यांची शारीरिक क्षमता पुन्हा उंचावलेली आहे. पुन्हा पहिल्यांदा नव्याने 90 मिनटं नव्हे 120 मिनटं खेळण्यासाठी त्यांची शारीरिक क्षमतेचा त्यांनी स्तर पुन्हा उंचावलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी गेले 2 दिवस प्रॅक्टिस केलेली आहे आणि खेळाडूंना पूर्णपणे रिलॅक्स व्हायला सांगितलेलं आहे. नवा दिवस आहे, नवा गेम आहे, नवा खेळ आहे, अंतिम सामना आहे, तुम्ही विसरून जा, तुमच्या आयुष्यातला एक सगळ्यात आनंदाचा क्षण तुम्ही एन्जॉय करा. अशा पद्धतीने जसं चक दे इंडियामध्ये शाहरुख खान सांगतो की हे शेवटचे 90 मिनटं तुमचे मेमोरेबल ठरवा, असाच काहीचा मेसेज क्रोएशियाने दिलेला आहे. दुसरीकडे फ्रान्सनी सावध पवित्रा घेतला आहे कारण फेवरेट असण्याचं ओझं काय असतं आणि त्याच्यामुळे आपण आपला किती मजबूत संघ असला तरी तो कसा गडगडू शकतो हे या वर्ल्ड कपमध्ये आपण 1, 9, 5, 6, 7 वेळा पाहिलेलं आहे. जर्मनी तर गटसाखळीतच बाद झालेला आहे. त्याच्यामुळे फ्रान्सचे खेळाडू सावध पवित्रा घेऊन असतील. जिंकणं म्हणजे काय हे त्यांनी अनुभवलेलं आहे, तसंच फायनलला हरणं म्हणजे काय हेही अनुभवलेलं आहे. 2 वर्षापूर्वी युरोचषकमध्ये ते फेवरेट होते पण रोनाल्डोच्या पोर्तुगालनी त्यांना हरवलं होतं. त्याच्यामुळे ते स्लो आहेत, ते सावध आहेत, ते स्टेडी आहेत, कुठल्याही प्रकारे विजयासाठी आततायीपणा करणार नाही आहेत आणि त्यांचा एक जो ठराविक गेम प्लॅन आहे त्याच्याच वरती ते भरोसा ठेवून या सामन्यामध्ये उतरत आहेत. त्याच्यामुळे एकीकडे कौशल्य, स्ट्रॅटेजी आणि मानसिक खंबीरता या तिन्ही फुटबॉलच्या अंगांचा आज आपल्याला पूर्ण आविष्कार बघायला मिळेल. च्या अंतिम सामन्यातही या सगळ्या फुटबॉल चाहत्यांचे वेगवेगळे रंग आपल्याला अनुभवता येणार आहेत. आशिष, आज हा जो सामना होतोय या सामन्याचा अंतिम निकाल काय लागतो या चर्चेसाठी उद्या आपण पुन्हा भेटूयात. आज या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार. फुटबॉल शुटबॉलमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.